लॉकडाऊनमुळे मागील 6 महिन्यांपासून यवतमाळ ते अकोला बाजार मार्ग दातोडी जाणारी बससेवा बंद असल्याने परिसरातील नागरिकांना यवतमाळ येथे खासगी काम अथवा दवाखान्यात जाण्यासाठी अतिमहत्वाचे असल्याने सावडी साधोबा परिसरातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सकाळी नागरिकांचे हाल होत आहेत। लॉकडाऊनमुळे खासगी वाहतुकीचे भाडे अव्वाच्या सव्वा असल्याने या परिसरातील नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे। यवतमाळ ते अकोला बाजार मार्ग जाणारी दातोडी बस सेवा पूर्णवत चालू करण्यात यावी, परिसरातील नागरिकांना होणारा त्रास अथवा गैरसोय टाळावी अशी मागणी सावडी साधोबा परिसरातील नागरिकांनी केली आहे। ही माहिती आर्णी येथून आर एन न्यूजचे प्रतिनिधी आरिफ शेख यांनी दिली।